कोळी समाजाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी राम मंदिर बनवण्याचा निर्णय घेतलाय. या मंदिराची पायाभरणी येत्या 13 जानेवारीला होणार असून अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. कोळी समाजाचे संजय कर्नाकर आणि महर्षी वाल्मिकी आदिवासी कोळी सोशल आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून पुण्यात इस्कॉन मंदिर शेजारी वाल्मिकी आणि राम मंदिर तसेच समाज भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या माध्यमातून अनेक कोळी समाज एकत्र येणार असून त्यामार्फत त्यांचा सार्वांगिक विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माहिती संजय कर्नाकर यांनी दिली आहे. महर्षी वाल्मिकीच्या आशीर्वादानं आपल्याकडे जमीन होता थोडासा, मग त्या पद्धतीने शिकंदर सिंग दुधानी ह्याने 1 गुंठा जागा दिली आणि मी संजय कर्नाकर कोळी समाजात असून मी 5 गुंठे जागा दिला. असे करून 5-6 गुंठे मंदिराला सोपवलं, म्हणलं काहीतरी चांगलं काम हो आणि महर्षी वाल्मिकी व राम मंदिर होणार आणि परत त्यात छोटंसं एक मंगल कार्यालय टाईप ते पण होईल. म्हणजे गोरगरिबांचं जे ज्यांचं कमी बजेट असेल कोळी समाजामध्ये त्यांचे काही कार्यक्रम ज्यांच्याकडे पैसे कमी असतील त्यांच्यासुद्धा लग्नाचं वगैरे सगळं सोय करणार आणि शक्यतो जेवढी होतील तेवढी समाजाला अजून हेतून पुढं मंदिराचं उभा पण करणार आणि सगळ्यांना मान्यवरांना मदत घेणार. सगळ्यांचे आपले नेते मंडळींना मन इथं स्थानिक आमदार असतील, बरेच गोष्टी बाहेरची लोकं असतील, आपले कोळी समाजात मोठे मोठे लोकं असतील, सगळ्यांना मदत घेऊन सगळ्यांना एकत्र आणून मंदिर उभं करायचं हे पूर्ण काम आपण हातात घेतलेले आहेत आणि ह्या येणाऱ्या 2-3 वर्षात मंदिराचं काम पूर्ण होईल. हा 13 तारखेला येणारं नवीन वर्ष ते हा जानेवारीमध्ये 13 तारखेला रविवारी भूमिपूजन होणार आहेत. आपले राष्ट्रीय महाराष्ट्राचे नेते कोळी समाजाचे आपले अनंत तरे साहेब आणि परत रमेशदादा पाटील आणि बरेच कर्नाटकवरूनसुद्धा काही लोक येणार आहेत, आमदारी वगैरे आणि राज्याचे कोळी समाज नेते वगैरे येणार आहेत, तिथले स्थानिक आमदार येणार आहेत. बरेच लोकांना सगळ्यांना आमंत्रण दिलेले आहेत, सगळ्यांनी आशीर्वाद देऊन सगळ्यांनी थोडं मंदिराला मदत करावा आणि येणाऱ्या 2-3 वर्षात आपण पूर्ण मंदिराचं काम पूर्ण कमी हे करणार. कोळी समाजाच्या सार्वांगिक विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार असून त्याचंच हे पहिलं पाऊल आहे अशी भावना कोळी समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली आहे. आज मंदिर ही जरी संकल्पना असली तरी मंदिराबरोबर आपण सामाजिक म्हणजे सोशल आणि सामाजिक तसेच चॅरिटेबल ह्या सर्व कामांसाठी आपण हे आज मंदिर येथे उभा करत आहोत. आपल्या सर्व कोळी बांधव कोळी समाज महाराष्ट्रातून अख्ख्या जगातून इवन भारतातल्या सर्व स्तरातून सर्वांनी एकत्र येऊन असे मंदिर आणि सामाजिक भवन प्रत्येक ठिकाणी उभारावे ही माझी सर्वांना कळकळीची व आग्रहाची विनंती आहे. तसेच या मंदिराचा पायाभरणी सोहळा 13 जानेवारी रोजी होणार असून कोळी संघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, पालकमंत्री गिरीश बापट आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.